चल मामे, चल मामे। थाम कृष्णा। तुला शपथ आहे माझी, तूच सांग मी काय करू म्हणजे तुझा सगळा राग निघून जाईल आणि तू या घरात थांबशील। मी एका अटीवरती इथं थांबेन। तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत मला, फक्त तू सोडून जाऊ नकोस मला। तू वचन दे मला, मी जे सांगेन ते तू करशील। वचन देतो। तुला जर वाटत असेल मी या घरात थांबावं तर तुला दुसरं लग्न करावं लागेल। कृष्णे, अगं तुला कळतंय का तू काय बोलतेस? हो मामे, मी नीट विचार करूनच हा निर्णय घेतलाय। ह्याला नीट विचार करून निर्णय घेणं नाही म्हणत, ह्याला संसाराची राख रांगोळी करणं म्हणतात। आणि मी तुला असं करू देणार नाही। माझं ठरलंय, मी यापुढे ह्याच्यासोबत आयुष्य नाही काढू शकत। मला ह्याची कोणती बी गोष्ट पटत नाही मामे। पोरी संसारात एकमेकाच्या गोष्टी पटून घ्यायच्या असतात, एकमेकांना समजून घ्यायचं असतं। तुला काय अडचण आहे ते सांग तरी रायाला, राया तुला नक्की समजून घेईल। पण यो असा तडका फडकी निर्णय घेऊ नकोस। मला रायाचीच अडचण आहे, त्यामुळे मला नाही राहायचं त्याच्या आयुष्यात। कृष्ण शुद्धी थायस का तू? हा, मला नाही वाटत रायाने इतकी दुसरी कुणी पण तुझी काळजी घेतली असेल। अगं माझ्यापेक्षा बी जास्त जीव लावतात ते तुला, आणि तू त्यांना सोडायला निघाल्यास? अगं असं कसं वागू शकतेस तू? काय झालंय काय तुला? ही कशाला आली आहे? मी एवढा चांगला डाव टाकलाय आणि ती कृष्णी बी व्यवस्थित त्यात अडकल्या। पर ही अशी आता समदेव पाणी फिरवणं म्हणजे झालं। मामे तुला काय वाटतं, यू माझी काळजी घेते? अगं यू माझी काळजी घेत नाहीये, बदला घेतोय बदला। मी लय शिकलेली आहे ना, भाऊसाहेब माझं कौतुक करतात, त्याला हे बघवत नाही म्हणून मला ताब्यात ठेवायला बघतो यो। पण मी ताब्यात नाही राहणार। हे राया, तुला दुसरं लग्न करावंच लागल, मला वचन दे, नाहीतर मी आत्ता हितन चालले बघ। तू मनात न उतरशील आणि मग मी लग्नाला उभा राहीन? सकाळपासून तुझे प्रयत्न चालल्यात ना कृष्णा। तुम्हाला वाटतं ते बोल, पाहिजे ते आरोप कर, पाहिजे तोडा आवाज चढव, पण मी तुला सोडू शकत नाही। मी दुसरं लग्न करायला तयार होणार नाही, ह्या जन्मात तरी ते शक्य नाही। ठीक आहे, मग मीही या घरात थांबणं शक्य नाही। चल मामे। कृष्णा अगं असं नको करू, मला त्रास होतोय। मला पण तुझा त्रासच होतोय राया। मी तुला शेवटचं विचारतेय राया, तू दुसरं लग्न करणार आहेस का नाही? जर तू नाही म्हणालास तर मी या घरात परत कधीच येणार नाही। मी आधीच सांगते। तुझा योच हट्ट असेल तर मला विचार करायला थोडा वेळ दे, आजचा दिवस फक्त। मी उद्याच तुला माझा निर्णय कळवतो। ठीक आहे, फक्त आजचाच दिवस मी कळवतो तुला माझा निर्णय।
तुला जर वाटत असेल मी या घरात थांबावं तर तुला दुसरं लग्न करावं लागल. मला रायाची अडचण आहे त्यामुळं मला नाही राहायचं त्याच्या आयुष्यात. मी लई शिकलेली आहे ना, भाऊसाहेब माझं कौतुक करतात, त्याला हे बघवत नाही म्हणून मला ताब्यात ठेवायला बघतोय. अरे घे की पुढे, स्वतः भी जात नाही मला भी जाऊ देत नाही, घेतो पुढे काय येऊ तिकडे. तुला दिसत नाही का पुढे काय चाललंय? हा त्यांना उडवून पुढे जाऊ का मी? दादा मारत का? एवढी काय काय झाली रे तुला? थोडा वेळ थांबला तर काय मारणार आहेस का? नाही दादा, दिवसभर थांबतो पण मारू नका, लय लागतो तुमचा. परत जर हॉर्न वाजवला ना तर दोन्ही हात काढून ठेवेन. परत कधीच हॉर्न वाजवणार नाही, आव्हानचा आवाज बी ऐकणार नाही. जातो मला माहित आहे कृष्ण, तू ही समजम मनापासून करत नाहीयेस. माझी कृष्णी अशी नव्हती, एवढी सोशिक आणि समजूतदार पोरगी शोधून बी सापडायची नाही कुठं. आणि जरी राय तुझ्याशी चुकीचं वागलं असतं ना तरी बी तू त्यांना बदलायचा प्रयत्न केला असतास, त्यांना समजवलं असतं, समजून घेतलं असतंस. पण माझी पोरगी एवढा टोकाचा निर्णय कधीच नाही घेणार. अग मग कशापाई करतेस तू हे समज? हा काय एवढ्या चांगल्या संसाराची माती करतेस? मला खरं खरं सांग. अग जेव्हा मी खचून जायचे तेव्हा तूच मला समजवायचीस ना. एक दरवाजा बंद झाला की दुसरा दरवाजा उघडतो, पण आपण हिम्मत हारायची नसते. अग येळ निघून जाते आणि समज चांगलं होत, तशीच ही येळ बी निघून जाईल. तू कशा पाय अशी हिम्मत हारतेस? इकडं बघ. नाही जाणार बाबे, ही येळ नाही निघून जाणार. मला नाही वाटत माझा हात बरा होईल. मला रायाच्या आयुष्यावर ओझं बनून नाही राहायचं का मामे? कृष्णे अग तुला राया सवतावून कधी असं बोलले का की तू त्यांच्या आयुष्यावरचं ओझं आहेस म्हणून? त्यांचा लई जीव आहे ग तुझ्यावर. तू घरातनं निघून गेलतीस ना तेव्हा जीवाच्या आकांतानं हुडकत होते ते तुला. त्यांची अवस्था बघवत नव्हती, तू त्यांच्या नजरेसमोर नाहीस ह्याचा त्यासनी लई त्रास होत होता. त्यांच्या अंगातनं सगळं बळच निघून गेलतं आणि त्या दिवशी त्यांच्याकडे बघून मला पहिल्यांदा जाणवलं की माझ्यापेक्षा बी माझ्या कृष्णीवर जास्त प्रेम करणारं कुणीतरी आहे. आणि माझ्या कृष्णीचं अगदी योग्य माणसाशी लगीन झालं आणि तू त्यांनाच सोडायला निघालीस वय ग. त्याच्या ह्याच प्रेमाचा मला फायदा नाही घ्यायचा मामे, म्हणूनच मी त्याच्या आयुष्यातून लांब जायचं ठरवलं. नाही नाही तू असं नको वागूस. ही बघ माझी खात्री आहे, ही समजा तुझ्या डोक्यातून नाही आलंय, तुझ्या मनात ही कोणीतरी भरिवलंय. मला चांगलंच माहित आहे ही गुलीच असणार. माझ्या डोक्यात जरी भरवून दिलं असलं तरी वास्तव बदलणार नाही ना मामे. मी रायाचा संसार सुखाचा नाही करू शकणार. आत्ता पण तू सगळं काम सोडून कारखान्यात तू सुट्टी घेऊन माझ्या आजूबाजूला असतो माझी सेवा करायला. हे सगळं किती दिवस चालणार मामे?
मी त्याला असं आयुष्यभर माझा गुलाम बनवून नाही ठेवू शकत. त्याचं त्याचं आयुष्य आहे, त्याला ती आनंदात जगण्याचा अधिकार आहे. तो अधिकार त्याच्याकडनं का हिरावून घेऊ मामे? माझ्या स्वार्थासाठी त्याच्या आयुष्याची माती का करू? तूच सांग. कृष्णेया गैरसमजा असं तुला वाटतंय, पण रायांचा आनंद तुझी काळजी घेण्यातच आहे. ही समजा असं वागून तू रायांच्या प्रेमाचा अपमान करतेस हे कळत नाही का तुला? तू त्यांच्या सुखाच्या संसाराचे स्वप्न बघतेस ना बघा, पण तो कशावरून सुखाचा होईल ग? त्या येणाऱ्या पोरीवर राया प्रेमच नाही करू शकणार, कारण त्यांचं प्रेम तुझ्यावर आहे. मग कसा त्यांचा संसार सुखाचा होईल? कसे राहतील ते आनंदात? तू ही समजा असं वागून तीन तीन जीवांचं आयुष्य बर्बाद करतेस हे कळत नाही का तुला? तुझ्या ह्या हट्टापायी रायांनी जर दुसरं लग्न केलं ना, तर मी तुला आयुष्यात कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. रंजी झालं बाई आपल्या मनासारखं, तुझं तर कौतुक करावं तेवढं कमीच आहे बाई. बरं काय ग, असं काय केलंस ज्याच्यामुळं कृष्णवी एवढा परिणाम झालाय ती? काय वेगळं नाही केलं बघ, तू सांगितलं तसंच केलं सगळं. तिच्याकडे गेले, माफी मागितली आणि घेतलं वचन. होय पण रंजे, मला नव्हतं वाटलं एवढ्या पटकन ती तयार होईल म्हणून. मला पण नव्हतं वाटलं. मला वाटलं होतं ती जाऊन आता रायाला सगळं सांगेल, पण नाही सांगितलं. सगळं आपल्या मनासारखंच घडलं बघ. होय पण रंजे, तिनं आज नाही सांगितलं म्हणून उद्या सांगणार नाही असं नाही बरं का? त्याच्यामुळे तिचं मन बदलायच्या आधी आपल्याला काहीतरी हालचाल करायला पाहिजे. लवकरात लवकर आता रायाच्या दुसऱ्या लग्नाची तयारी सुरू करायला पाहिजे. हो अगं, त्यांनी होकार तर देऊ देत, मग बघ कसं धुमधडाक्यात त्याचं लग्न करते ते. वा वा, सौताच्याच मुलाच्या संसाराचं वाटतुळ करणाऱ्या आई आणि मावशीचं किती आणि कसं कौतुक करू ना, हीच कळणं झालंय. तुमच्या दोघींचं पाय धुवून पाणीच प्यायला पाहिजे. आशा, तू कुणाशी बोलतेस ते कळतंय का तुला? कळतंय की? चांगलंच कळतंय. माझी तुमच्या पुढे बोलायची लायकी नाही असंच वाटतंय ना बघा तुम्हाला मनातनं. तुम्ही एवढ्या मोठ्या कारखानदार आणि मी एक साधी भाजीवाली, तुमच्या घरात कामाला येणारी एक साधी बाई. पण माणसाचा मोठेपणा पैशाच्या श्रीमंतीवरून नाही ठरत रंजना ताई, मनाच्या श्रीमंतीवरून ठरतो. अरे तुमचं मन तर लईच कोत आहे वो. आशे जरा तोंड सांभाळून बोल. मला माहित आहे ही समज रंजना ताईंच्या मनात तुम्हीच भरला असणार. मला माझी लेख पहिल्यापासूनच नको होती या घरात, पण माझ्या पुरीला अंतर देऊन तुम्ही स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेताय हीच कळत नाही तुम्हाला? यो धोंडा आम्ही तवाच पाडून घेतला होता जेव्हा तुझ्या कृष्णीचं राया बरोबर लगीन लावून दिलं होतं, पण आता ह्यो धोंडा बाजूला करायची येळ आल्या. त्याच्यामुळे तू नग शिकवूस आम्हाला आम्ही काय करायचं आणि काय नाही ती. मी कोण तुम्हाला शिकवणार? तुम्ही हुशार आहात, शिकलेले आहात, तरी बी एका गोष्टीचं वाईट वाटते की चांगलं काय वाईट काय हीच कळत नाही तुम्हाला. मी जे बोलते ना ते लिहून ठेवा. माझ्या लेकीच्या बाबतीत हे तुम्ही जी काय करताय ना त्याचा लई मोठा परिणाम भोगावा लागणार आहे तुम्हाला, आणि तवा माझ्या कृष्णीची आठवण येईल तुम्हाला. पण तवा लई उशीर झालेला असेल. रंजे तू अजिबात तिचं बोलणं मनावर घेऊ नकस. आता काय बी झालं तरी रायाचं दुसरं लगीन होणार म्हणजे होणार.
तू वचन दे मला, मी जे सांगेन ते तू करशील. तुला जर वाटत असेल मी या घरात थांबावं तर तुला दुसरं लग्न करावं लागल. येणाऱ्या पोरीवर राया प्रेमच नाही करू शकणार, कारण त्यांचं प्रेम तुझ्यावर आहे. मग कसा त्यांचा संसार सुखाचा होईल, कसे राहतील ते आनंदात? तू ही समजा असं वागून तीन तीन जीवांचं आयुष्य बर्बाद करतेस हे कळत नाही का तुला? तुला जर त्याची खरंच काळजी असेल ना, काळजी असेल ना, तर तू त्याला दुसऱ्या लग्नाला तयार करशील, लग्नाला तयार करशील, लग्नाला तयार करशील. भुयतजी, तुम्हाला पण असंच वाटतं का हो की मी जी करते ती चुकीचं करते? बोला ना काहीतरी. तुम्ही जे आहात जी मला पूर्णपणे समजून घेता. मी जे काय करते ना ते रायाच्या भल्यासाठीच करते, त्याच्या आयुष्याचा विचार करूनच करते भुयतजी. हा म्हणजे मला कळतंय मी बाकीच्यांची वागते ते लई चुकीचं आहे, पण मी तरी काय करणार ना हो, त्याशिवाय राय दुसऱ्या लग्नासाठी तयारच होणार नाही. बोला की हो काहीतरी, मी खरंच चुकीचं वागते का? तुम्ही तरी साथ द्या ना माझी. मामीला बी हे पटत नाहीये, पण बघा आज ना उद्या तुम्हाला कळल मी जे काय करते ना ते रायाच्या सुखासाठी करते. हो पण तुझ्या सुखाचं काय पोरी, तू राहू शकणारच त्याच्याशिवाय? आणि राया राहू शकणार आहे का तुझ्याशिवाय? पोरी दुसऱ्याचं मन जपणं याचा अर्थ आपलं मन मारणं असं नाही होत. आणि आपण दुसऱ्यासाठी एखादी गोष्ट करताना त्याला ती खरंच पाहिजे की नको हे कोण बघणार? तू रायाशी बोललीस का एकदा तरी की तुला दुसरं लग्न करायचंय का? अहो असं कसं बोलणार फुयतजी, आणि राया दुसऱ्या लग्नाला कसं तयार होईल? अगं मग तुझा हट्ट का दुसऱ्या लग्नासाठी? तुम्ही दोघं एकमेकांशिवाय नाही राहू शकत. आपण एखाद्याचं भलं करताना खरंच भलं करतोय की आपल्या सोबत समोरच्याचं आयुष्य नरक करतोय ह्याचा एकदा विचार कर पोरी. आणि एक साधी गोष्ट सांगते ती तू स्वतःला विचार, तू खरंच रायाशिवाय जगू शकतेस? जर तुझ्या मनाने हो असं कौल दिला तर तू करतेस ते बरोबर आहे, पण जर उत्तर नाही आलं तर तुझा निर्णय चुकलाय. हा चुकलेला निर्णय लवकर दुरुस्त कर. एकदा का वेळ निघून गेली की तू रायाला कायमच गमावून बसशील. मला तुझ्याशी बोलायचंय, चल. हां कृष्णा, तुझी हीच इच्छा आहे ना की मी दुसरं लग्न करावं? ठीक आहे, माझा निर्णय झालाय, मी तयार आहे दुसरं लग्न करायला. मी तयार आहे दुसरं लग्न करायला. दुसरं लग्न करायला. दुसरं लग्न करायला.